Well, hey there, myself Sayyam and I again welcome you to our YouTube channel. या फ्रेजेसच्या दुसऱ्या सिरीजमध्ये आज आपण पुन्हा काही असे नवीन वर्ड्स बघणार आहोत, असे नवीन एक कॉमन लहान लहान फ्रेजेस बघणार आहोत ज्याचा डेली रुटीनमध्ये आपल्याला खूप जास्त उपयोग होतो. सो इफ यू आर न्यू टू दिस चॅनल, प्लीज सबस्क्राइब द चॅनल, प्रेस द बेल आयकन अँड ऑल्सो शेअर दिस व्हिडिओ टू युअर एव्हरी फ्रेंड्स. ओके, अजून एक गोष्ट, तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी कंप्लेंट करतात आणि जेव्हा मी मागचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली मला पर्सनल. ते म्हटले की सर, तुम्ही म्हणता तर खरी की आपल्याला रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे, रोज आपल्याला व्होकॅबलरीची स्किल ग्रॅप करायला पाहिजे, पण सर वेळच भेटत नाही. सकाळी उठून आम्ही जे कामाला जातो डायरेक्ट संध्याकाळी येतो, मग आम्ही कसं पाठ करणार, हे फ्रेजेस कसे लिहिणार, कसे वाचणार, त्याला कसा यूज करणार. सी, लेट मी टेल यू अ व्हेरी सिम्पल थिंग. You are just thinking to going with the flow. तुम्ही फक्त फ्लो सोबत वाहत आहात. ओके, अँड गाईज, ओनली डेड फिश गो विथ द फ्लो. सी, गो विथ द फ्लो कॉन्सेप्ट चांगला आहे. जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग होत असेल तर त्यावेळी तुम्ही गो विथ द फ्लो हा कॉन्सेप्ट वापरू शकता. बट एव्हरीथिंग इज स्मूथ. यू वॉन्ट टू लर्न समथिंग, यू वॉन्ट टू अचीव समथिंग, अँड इफ यू हॅव अ बेटर थिंग्स टू डू ना भाई, यू शुडंट गो विथ द फ्लो, बिकॉज ओनली डेड फिश गो विथ द फ्लो. दे आर लाईफलेस, दे आर विदाऊट डायरेक्शन ऑर विदाऊट पर्पज, सिम्पली ड्रिफ्टिंग व्हेअर एव्हर द करंट टेक्स्ट देम. ओके, बट यू आर नॉट अ डेड फिश. काही ना काही तुमच्यामध्ये विल असली पाहिजे. आणि तुम्ही जर तुम्ही बसमध्ये बसला आहात, ट्रॅव्हलिंग करत आहात, कानामध्ये व्हिडिओ इयरफोन्स टाका, ऑडिओ ऐका, पण तुमचं ते ऐकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आम्ही म्हणत नाही तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण तुमचं ते ऐकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज तुमची नोटबुक तुमच्यासोबत घेऊन बसा, त्यामध्ये सगळे नवीन नवीन वर्ड्स लिहा आणि जितकं पॉसिबल होईल तितकं त्याला वापरायचा प्रयत्न करा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये. सो विदाऊट फर्दर डिले, लेट्स स्टार्ट. ओके, सो युअर फर्स्ट फ्रेज इज हाउज युअर डे. कधी वापरतात? जेव्हा तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल की तुमचा आजचा दिवस कसा आहे किंवा कसा गेला. सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला विचारायचं असेल की भाई तुमचा आजचा दिवस कसा आहे, देन यू शुड से हाऊ इज युअर डे. ओके, आणि जर विचारायचं असेल की तुमचा दिवस कसा गेला झाला पास्ट टेन्स, तेव्हा तुम्ही विचारू शकता हाऊ वॉज युअर डे. द नेक्स्ट वन इज आर यू ओके. जर एखाद्याला समजा त्याची कंडिशन विचारायची असेल की भाई तू ठीक आहे ना, भाई काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, एव्हरीथिंग इज ऑल राईट, सो यू शुड से आर यू ओके, तू ठीक आहेस ना. द थर्ड वन इज दॅट्स सो काइंड ऑफ यू. कधी वापरतात? जर का समजा एखाद्याने तुम्हाला हेल्प केली, एखाद्याने तुम्हाला खूप मदत केली आणि मदत केल्यानंतर तुम्हाला त्याला थँक्यू म्हणायचं असेल, देन यू शुड आस्क, देन यू शुड से दिस, दॅट्स सो काइंड ऑफ यू, की खरंच तुम्ही खूप दयाळू आहात, तुमच्या या दयावृत्तीला मी नमन करतो किंवा खूप खूप धन्यवाद. द नेक्स्ट फ्रेज इज नाईस टू मीट यू. कधी वापरतात? जर का समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटले, त्याच्याशी बोलले तुम्ही, त्याच्याशी चर्चा केली आणि त्या व्यक्तीला भेटून तुम्हाला खूप छान वाटलं, ओके, इनर सॅटिस्फॅक्शन भेटलं, मग शेवटी त्याला वेल विश करताना मग तुम्ही त्याला सांगू शकता की भाई थँक्यू सो मच, नाईस टू मीट यू, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. अनदर थिंग, हॅव अ नाईस डे. जेव्हा सकाळी तुम्ही रूमच्या बाहेर पडसाल, त्या सकाळी तुम्ही लोकांना भेटसाल, तेव्हा त्यांना ग्रीटिंग्स देताना की भाई कसा आहेस, सगळं ठीक आहे, ओके, हॅव अ नाईस डे, तुझा दिवस चांगला जाओ. याचा मराठीमध्ये अर्थ काय? तुझा दिवस चांगला जाओ. सो कोणाला एक ग्रीटिंग देताना किंवा वेल विश करताना तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की हॅव अ नाईस डे. द नेक्स्ट फ्रेज इज डोंट वरी. जर का कोणी खूप जास्त टेन्शनमध्ये असेल, फ्रस्ट्रेशनमध्ये असेल, खूप जास्त टेन्शनमध्ये डुबलेला असेल, तर त्याला तुम्ही आधार देताना हा फ्रेज यूज करू शकता. त्याला तुम्ही म्हणू शकता की डोंट वरी, काळजी करू नकोस, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन, सगळं ठीक होईल. द नेक्स्ट वन इज आय एम नॉट वेल टुडे. मी आज ठीक नाही आहे. जर तुम्हाला सुट्टी पाहिजे असेल, जर तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं नसेल, किंवा जर समजा एखाद्या ठिकाणी ॲज अ एक्सक्यूज यूज करायचं नाही आला, ठीक आहे, कारण ते खोटं बोलल्यासारखं होईल. जर समजा तुम्हाला कुठे जायचं नसेल किंवा जर तुमची तब्येत खराब असेल, तर त्यावेळेस तुम्ही असं बोलू शकता की नो, आय एम नॉट गोईंग टू कम, आय एम नॉट वेल टुडे, मी आज चांगला नाही आहे, माझी मेंटली किंवा माझी फिजिकली कंडिशन चांगली नाही आहे. सो ऑन दॅट टाइम यू कॅन जस्ट से आय एम नॉट वेल टुडे, मी आज चांगला नाही आहे, मी आज मूडमध्ये नाही आहे, इन शॉर्ट. द नेक्स्ट वर्ड इज आय रिअली ॲप्रिशिएट इट. एखादी गोष्ट आहे ज्या गोष्टीला तुम्ही समर्थन देत असाल, त्या गोष्टीची तुम्ही सहमत असाल, तेव्हा तुम्हाला म्हणायला पाहिजे आय रिअली ॲप्रिशिएट इट. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा खूप जास्त प्रिपरेशन करत असेल, खूप जास्त एक्झाममध्ये प्रिपेअर करत असेल स्वतःला, मग तुम्ही त्याच्या मेहनतीला जर तुम्हाला दाद द्यायची असेल, तेव्हा तुम्हाला म्हणावं लागतं की आय रिअली ॲप्रिशिएट हिज वर्क, आय रिअली ॲप्रिशिएट इट. किंवा एखाद्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला पटलं असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता की आय रिअली ॲप्रिशिएट इट. द नेक्स्ट वर्ड इज ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका. ब्रेक अ लेग म्हणजे कोणाचे पाय तोडणं नाही, नाहीतर म्हणाला की तुम्हाला ब्रेक अ लेग म्हटलं म्हणजे कोणाचे पाय तोडणे म्हटलं, असं नाही. ब्रेक अ लेगचा अर्थ आहे तू जे पण काम करतोयस ना भावा, ते काम नीट कर, ते काम तुझं नीट हो. सो विश करण्यासाठी की भाई बेस्ट ऑफ लक, गुड लक, त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता ब्रदर ब्रेक अ लेग, जे पण काम करतोयस त्यामध्ये चांगलं सक्सेस हासिल कर, त्यामध्ये चांगलं सक्सेस अचीव कर. सो ऑन दॅट टाइम यू हॅव टू से ब्रेक अ लेग,
बेस्ट ऑफ लक ब्रदर, ब्रेक अ लेग. सो नेक्स्ट वन इज आय एम सॉरी. सिंपल आहे, सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे सॉरी सॉरी करत असतो दिवसभर, बट तरी त्याचा अर्थ काय? तर माझं चुकलं. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल क्षमस्व आहात, जर तुम्ही काहीतरी चुकीचं केलं ज्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटलंय, सो ऑन दॅट टाइम तुम्हाला म्हणावं लागतं की आय एम सॉरी, माझं चुकलं, मला माफ कर. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण 10 हे नवीन फ्रेजेस शिकलेलो आहोत. जुना व्हिडिओसुद्धा बघा ज्यामध्ये मी अजून काही नवीन तुम्हाला फ्रेजेस सांगितलेले आहेत. या सगळ्यांचा यूज तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये करायचा आहे. फ्रेजेसचा यूज कसा करायचा ते पण सांगतो. आज तुम्ही ही व्हिडिओ बघितली, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 फ्रेजेस सांगितले की काहीही असो मला हे टार्गेट करायचं आहे की या 10 सेंटेन्सला, या 10 फ्रेजेसला मी माझ्या आजच्या दिवशी किंवा आज यूज करणार आहे. मग तुम्ही आज यूज करसाल, उद्या ऑटोमॅटिकली बोलताना तुमच्या तोंडामध्ये येईल. अगेन आय रिक्वेस्ट यू, please subscribe this channel, please like this video, also press the bell icon so that you will receive a new videos, a new education every day. Thank you so much for watching this video. Puna bhetuya next part madhe, toparyanta goodbye.